नगरपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीला ऐंशी टक्के जागा मिळाल्या आहेत याचाच अर्थ भाजपला जनतेने नाकारले आहे अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे आज राज्यातील नगरपंचायतींचा निकाल जाहीर झाल्यानंतर मलिक यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे राज्यात झालेल्या नगरपंचायत निवडणुकीत जनतेचा कल राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्या बाजूने दिसत आहे काही ठिकाणी राष्ट्रवादी स्वबळावर लढली आहे तर काही ठिकाणी सेनेबरोबर तर काही ठिकाणी तिन्ही पक्ष स्वबळावर लढले आहेत असे असताना मतांचे विभाजन होऊनही जनतेने महाविकास आघाडीच्या पारड्यात आपला कौल टाकला असल्याचंही मलिक म्हणाले आज नगरपंचायत आणि दोन जिल्हा परिषदेचा निकाल लागते दोन ठिकाणी जे आतापर्यंत निकाल जिल्हा परिषदेचे आलेले आहे त्या ठिकाणी गोंदियामध्ये आम्हाला सर्व जास्त आणि भंडारेमध्ये पण काँग्रेसच्या बरोबरीने जागा आम्हाला मिळते त्याचबरोबर जे नगरपंचायतीचा निकाल आहे त्याचं कल राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना याच्या बाजूने दिसते काही ठिकाणी आम्ही स्वबळावर लढलो होतो काही ठिकाणी शिवसेना सोबत घेऊन एकंदरीत निकाल पाहिल्यानंतर तिन्ही जे पक्ष आहे काही ठिकाणी स्वबळावर लढत होते काही ठिकाणी दोन पक्ष एकंदरीत लढत होते या निकालाच्या आपण विश्लेषण केलं तर भाजपला लोकांनी नाकारलेला आहे तिन्ही पक्षाला जवळपास ऐंशी टक्के जागा लोक निवडून देत आहे याचा अर्थ भाजपला लोक स्वीकारत नाही याच्यातून असं स्पष्ट होऊ लागले राष्ट्रवादीतील नवीन नेते रोहित पवार सुनील शेळके रोहित पाटील यांनी दोन तीन वर्ष आपल्या मतदारसंघात चांगला संपर्क ठेवला त्यामुळे त्यांना यश मिळाले आहे मात्र काही अनुभवी नेत्यांच्या मतदारसंघात पक्षाला यश मिळाले नाही त्यांचे आत्मपरीक्षण करून कारणे शोधली पाहिजेत व्यवस्थित लक्ष दिले तर राष्ट्रवादीला लोक स्वीकारत आहेत हे आजच्या निकालावरून स्पष्ट होते असेही नवाब मलिक म्हणाले हे नवीन आमचे सगळे नेते तर रोहित पवार असेल शेडके असतील रोहित पाटील असतील त्या लोकांनी ज्या पद्धतीने मेहनत घेतली किंवा गेली दोन अडीच वर्षे लोकांच्या संपर्क मतदारसंघाकडे लक्ष देणे त्याच्यातून नवीन आमच्याकडे जे नेतृत्व निर्माण होत आहे त्या लोकांनी यश संपादित केलेलं आहे काही अनुभवी नेते त्यांच्या भागामध्ये पार्टीला यश मिळालेलं नाही त्याच्या आत्मपरीक्षण लोकांनी केलंच पाहिजे आणि त्याची कारणं काय ते शोधलं पाहिजे मला वाटते की व्यवस्थित लक्ष दिलं तर लोक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला स्वीकारत आहे याच्यातून हे लोकांचा संदेश आहे भाजप याआधी पैशांच्या जोरावर लढत जिंकत होते मात्र यंदा प्रामाणिक निवडणूक झाली आणि भाजपला जनतेने नाकारले असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे असा टोला पण यावेळी मलिक यांनी भाजपवर मारला असं थेट जिथे लढती झालेली आहे त्या ठिकाणी पण भाजपला बीड जिल्ह्यामध्ये चारपैकी तीन ठिकाणी ते निवडून आले उरलेल्या संपूर्ण मराठवाडा असेल कोकण असेल विदर्भ असेल कुठेही भाजपला यश मिळत नाही स्वबळावर बरेच ठिकाणी निवडणुका झालेली तिन्ही पक्ष चारही पक्ष लढत होते तरी इतका मतविभाजन होत असताना भाजपला यश मिळत नाही याचा अर्थ आहे की मागच्या वेळी जे सगळी सिस्टम त्यांनी तयार केली होती थेट निवडणूक करायची पैसेच्या जोरावर मागच्या वेळी ते सगळी निवडणुका जिंकत होते आता सत्ता राहिले नाही सत्तेचा दुरुपयोग त्यांना करता आला नाही एकदम फेर निवडणूक झाली जनतेनी भाजपला नाकारलेला आहे याच्यातून स्पष्ट संदेश लोक देत आहेत